व्यवहारिक गणितामध्ये आपण काय पाहणार आहोत हे प्रत्यक्ष पाहू। पहा, आपण चित्रपट पाहायला जातो, बघा जातो हो, चित्रपट पाहायला म्हणजे सिनेमागृहात। तर तिथे वेगवेगळ्या खिडक्या असतात, पुरुषांसाठी एक खिडकी असते तिकीट घेण्यासाठी आणि महिलांसाठी एक असते, असते की नाही हो। मग तिथं काय असतं, लिहिलेलं असतं तिकिटाचे दर। फुल तिकीट किती रुपयाला, हाफ तिकीट किती रुपयाला। आता पहा, मग असंच एकदा आपला रोहन चित्रपट गृहामध्ये गेला, तो कोणासोबत गेला, तर तो गेला त्याची ताई गेली, त्याची आई, बाबा, आजी, आजोबा, एकूण किती जण गेले, सहा। तिथं गेल्यानंतर त्यानं पाहिलं की फुल तिकीट आहे 250 रुपयाला आणि हाफ तिकीट आहे 150 रुपये। त्यानं ती वाचलं, त्यानं ते काय केलं, वाचलं। मग गंमत अशी की तो तिकिटाच्या रांगेमध्ये उभा राहिला आणि त्यानं सांगितलं की काका मला काय करायचंय, दोन हाफ आणि चार फुल तिकीट पाहिजे। कशासाठी, चित्रपट पाहण्यासाठी। ते चित्रपट पाहायला गेले होते ना हो। मग आता त्याने किती मागितले तिकीट सांगा, चार फुल दोन हाफ। किती सांगितले, चार फुल दोन हाफ। बरोबर, चार फुल आणि दोन हाफ। मग आता तुम्ही मला सांगणार आहात की रोहन ने त्या काकांना त्या तिकिटाचे किती पैसे काकांना द्यावे लागतील। बघा, आपल्या वहीवर तुम्ही लिहू शकता, बेरीज करू शकता, म्हणजे लवकर लवकर तुम्हाला उत्तर देता येईल। सांगा बरं मला, दोन हाफ आणि चार फुल, एक फुल किती रुपयाला, 250 रुपयाला एक फुल तिकीट आहे आणि एक हाफ आहे 150 ला। मग दोन हाफ घ्यायचे आहेत आणि चार फुल घ्यायचे, तर मला सांगणार आहात तुम्ही आता तिकिटाची एकूण किंमत किती। सांग बर, 400। बर, कळा आपापले उत्तर। बघूयात आपण नेमके दोन हाफ आणि चार फुल तिकिटाचे पैसे किती होणार आहेत। म्हणजे रोहन सिनेमाचे तिकीट घेण्यासाठी 1100। बर, 1100। चला 1100। चला सांगा सगळ्यांनी, दोन हाफ आणि चार फुल 1300। आपापलं करेक्शन बघा, आपली बेरीज जर बरोबर असेल तर निश्चितच आपलं उत्तर येणार सुद्धा बरोबरच असणार आहे। पहा, दोन हाफ म्हणजे किती, 150। 150 बघा फळ्यावर लिहिलंय हो। त्यानंतर किती फुल घ्यायचे, 250 वाचा, 250 250 250। आता आपण्याची बेरीज करूया, चला शून्याची बेरीज शून्य। पाच किती वेळेस आहे, तरी सहा वेळेस, पाच सख हातची किती येणार, पाच सख तीन हातची किती येणार, तीन तीन, दोन दोन चार, सहा आठ, दोन दहा आणि तीन 13। म्हणजे रोहन, बरोबर आहे, रोहनने दोन हाफ आणि चार फुल तिकिटाचे किती पैसे दिले बरं मग तिच्या काकांना, त्या 1300 रुपये लागतील। आता सांगा परत, एकच जर हाफ तिकीट घ्यायचं असेल तर त्याला किती पैसे द्यावे लागतील, 300 अधिक 300 किती होतील, 300। बरोबर आहे, 300 होतील। एक हाफ आणि एक फुल, सांगा मला किती पैसे होतील, दोन फुल आणि एक हाफ, कशा कशाची बेरीज करायची सांगा, 250 अधिक 150 दोन हाफ। पुढचा प्रश्न नीट ऐका, फक्त दोन हाफ तिकीट घ्यायचे बघा,
प्रश्न नीट ऐका, किती घ्यायचे आहेत? दोन हाफ तिकीट घ्यायचे आणि मी त्या तिकिटाच्या खिडकीमधील त्या काकांना 500 रुपयाची नोट दिली. किती हाफ घ्यायचे? दोन. त्या काकांना मी किती रुपयाची ती नोट दिली? 500. आता मला ते काका किती रुपये परत देते बघा बर. सांगा सांगा किती दिली? 200. कसं काय बर? दीडशे आणि दीड सांगा कसं काय? 150. 300. 500 मधून 300 गेले, 200 राहिले. छान. 500 मधून 300 गेले की किती शिल्लक राहणार? 200. आता मला जर मी दोन फुल आणि दोन हाफ तिकीट घेतले तर एकूण किती रुपये होतील सांगा? म्हणजे मी हाफ तिकीट किती वेळेस घेऊन फुल तिकीट किती वेळेस घेऊ सांगा मला? फुल तिकीट दोन वेळेस आणि हाफ तिकीट दोन वेळेस. सांगा पटपट उत्तर करा. बेरीज फळ्यावर दिसते ती शून्याला. पाच पाच किती वेळेस बेरीज? सांगा पाच. म्हणजे दोन फुल आणि दोन हाफ या तिकिटाची किंमत किती होणार आहे? 800. आणि जर मी त्या तिकीट देणाऱ्या काकांना 1000 रुपये दिले. किती दिले? 1000 रुपये. आणि दोन फुल आणि दोन हाफ घेतले तिकीट तर ते दुकानदार काका मला किती रुपये परत देतील बर? 200. कोणती क्रिया केली? वजाबाकी. कशातून काय वजा केलं? म्हणजे काय मग? काढून टाकले. काढून टाकणे. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला हे व्यवहारामध्ये जर गणित आलं तरच खरं गणित आपल्याला आलं असं म्हणता येईल. आता बघा तीन फुल तिकिटामधून म्हणजे किती? 250. उदाहरण नीट आहे. तीन फुल तिकिटामधून दोन हाफ तिकीट कमी केले. दोन हाफ तिकीट कमी केले तर किती रुपये शिल्लक राहते? चला करा बेरीज. 0 5 3 चला. येते ना मस्त सगळ्यांना? मग मोठ्या ना मोजा. 2 2 4 2 3 6 7. आता या तीन फुल तिकिटामधून आपल्याला दोन हाफ तिकीट वजा करायचे. मग 150 आणि 150 किती होतात? 300. फुल तिकिटामधून आपल्याला दोन हाफ वजा करायचे आहेत. म्हणजे काय करायचे सांगा तोंडी? वजाबाकी. सांगा कशातून काय वजा करायचं? किती राहतील शिल्लक? 450. बघूयात आपण. म्हणा 450 वजा 300 करा. 0 5 4. म्हणजे दोन फुल तिकिटामधून जर दोन हाफ तिकीट वजा केलं तर शिल्लक किती रुपये राहणार आहे? 450. आणखी काही उदाहरणं आपण पाहू शकतो. बघा हे आपण पुस्तकामध्ये नेहमी बेरीज वजाबाकी करतो. 500 रुपयाची नोट आहे. नीट लक्ष द्यायचं म्हणजे आपोआप येतं. बघा किती रुपयाची नोट आहे? 500. नीट बघायचं आपोआप उत्तर येतो. आणि ती 500 रुपयाची नोट मी तुम्हाला दिली आणि तुम्हाला सांगितलं दुकानदाराकडे जा आणि 100 नोटा घेऊन ये. तर तुम्ही या 500 साठी 100 100 दुकानदाराकडून किती नोटा आणल्या? 500 रुपये होतील का? 4 आणताय. 4 आणले तर किती रुपये होतील ते? 400. आणि मग आपल्याला 500 साठी किती कमी पडतील? 100. त्यांना 300 दिले तर किती कमी पडतील? 200 दिले तर किती कमी पडतील? 300. 300 दिले तर किती कमी पडतील? 200. 100 दिले तर किती कमी पडतील? 400. 400 दिले तर किती कमी पडतील? 100. याला म्हणायचं व्यवहारिक गणित.
बघा याला काय म्हणायचं, व्यवहारिक गणित. आणि व्यवहारिक गणित आलं ना तर आपल्याला बाजार करता येईल, नाहीतर मग आपल्याला काय होतं बघा, भाजीवाल्याने फसू शकतात, दुकानदारही फसू शकतात, किंवा आपण कोणत्याही ठिकाणी काही खरेदी करण्यासाठी गेलो तर आपली फसवणूक होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. त्यासाठी नाणी नोटा असतील किंवा व्यवहारामध्ये कोणतंही येणारं पैशाच्या संदर्भातील एखादी गोष्ट असेल तर ती आपल्या लक्षात आली पाहिजे. आता मी तुम्हाला 200 रुपयाची नोट आहे का रे, आहे की नाही, पाहिली सगळ्यांनी. आता मी तुम्हाला 200 रुपये दिले आणि दुकानावर जायला सांगितलं, त्यामध्ये 1 किलो शेंगादाणे दुकानातून मी तुला आणलं आणि 1 किलो शेंगादाण्याची किंमत होती 120 रुपये किलो. काय किलो होते शेंगादाणे? 120 रुपये किलो. 120 रुपये किलो शेंगादाणे होते आणि मी किती रुपयाची नोट दिली होती? 200 रुपये दिले होते. मग तुम्हाला दुकानदार किती रुपये परत करेल? 80. किती रुपये? 80. बरोबर, छान. किती रुपये देणार आहे? 80 रुपये देणार. आता आणखी एक उदाहरण कांजून ऐकायचं पहा. आता एका स्कूल बॅगची किंमत 300 रुपये. किती रुपये? 300. एका स्कूल बॅगची किंमत किती आहे फळ्यावर बघितलं की कळेल? 300. आता घरामध्ये मोठ्या दादाला आणायची होती 1 बॅग, कारण छोट्या दादाला काय होत, जुनं दप्तर होत, त्यामुळे एकच आणायची. पण मोठ्या दादाला आणायची म्हणलं, लहान दादा पण रडायला लागला ना, त्याला आणायचं म्हणला, ती रडायला लागली, त्याच्या खालची छोटी दीदी पण रडायला लागली अंगणवाडीतली, तिला पण नवीन आणा वाटायला, मग तिला पण नवीन दप्तर आणा वाटायला लागलो. पण काय केलं, छोटीला म्हणले जाऊ दे अंगणवाडीत, तिला नव्या दप्तरची गरज नाही, आपण एकच आणून. मग मोठ्या दादाला आणि त्याच्यानंतर ते छोट्या दादाला असे 2 स्कूल बॅग आणायचे ठरलं. 1 बॅग किती रुपयाला होती? 300. माझ्याकडे लक्ष असलं की इथं बघा, 1 बॅग किती रुपयाला होती? 300. मग किती आणायचे ठरले शेवटी बॅग? 2. मग त्याची किंमत किती? 600. काय केलं? बेरी. कशाची आणि कशाची? 300 आणि 300. बर, 1 रुपया म्हणजे किती पैसे? 1 रुपया म्हणजे किती पैसे? 100 पैसे. मग 2 रुपयांचे किती पैसे होतील? 200 होतील की नाही? 3 रुपयांचे? 300. 10 रुपयामध्ये बघा, हा आपल्याला या व्यवहारिक गणिताचा फार उपयोग होतो. बघा, 10 रुपयामध्ये 1 रुपयाची किती नाणी बसतील? 10 रुपयाची नोट आहे आणि ते 1-1 रुपया किती टाकावे लागतील म्हणजे 10 रुपयाची 10 नाणी. आता मी हे 10 रुपये पूर्ण होण्यासाठी 2 रुपयांची 3 नाणी घेतली. बघा, 2 रुपयांची किती नाणी घेतली? 3. किती घेतली? 3. मग आता उरलेली मला 1 रुपयाची घ्यायची. बघा, नोट किती रुपयाची आहे? 10. त्यामध्ये मी 2-2 रुपये किती घेतले? 3. 2-2 रुपये किती घेतले? 3. मग उरलेले मला 1 रुपयाची नाणी घ्यायची आहे. मग 1 रुपयाची नाणी किती घ्यावी लागेल? 4. कस काय बरं सांगा, 2-2-2 किती झाले? 6. आणि मग आपल्याला किती रुपयाची चिल्लर करायची आहे? 10 होण्यासाठी किती बाकी आहे? 4. म्हणजे 1-1 रुपयाची किती नाणी घ्यावी लागते? 4. आता याच दहा साठी मी 1-2 रुपयाचं नाणं घेतले, लक्ष पाहिजे. याच 10 रुपयामध्ये मी 2 रुपयांचं 1 नाणं घेतलंय, मला काही 5 रुपयाची नाणी आणि काही 1 रुपयाची नाणी घ्यायची. मग आता मी 5 रुपयाची किती घेऊ आणि 1 रुपयाची किती घेऊ? बघा, गणित फार सोपं.
दहा रुपयाची नोट आहे. एक तर मी तुम्हाला सांगितलं एक दोन रुपयाची चिल्लर आहे. नाणं घेतले, उरलेल्या नाण्यापैकी काही मला पाच रुपयाची नाणी घ्यायची आणि काही एक एक रुपयाची घ्यायची. मग आता मी पाच रुपयाची किती घेऊ, एक रुपयाची किती घेऊ? नंदिनी पाच रुपयाची किती घेऊ? एक. बर, आपण घेतलं पाच रुपयाची एक. हा, आणि एक रुपयाची किती घेऊ? तीन. एक रुपयाची किती घेऊ? तीन. बघू आपण दहा होते का. पाच सहा सात आठ नऊ दहा. एक एक रुपयाची किती घेतले? तीन. पाच रुपयाचे किती घेतले? एक. आणि दोन रुपयाचं एक. तर जेव्हा आपण नाणी नोटा या गोष्टी पाहतो की नाही, मग आता याच्यासाठी आपल्याला दुकान महत्वाचं आहे. म्हणजे आपण जेव्हा दुकानात जातो, बाजारात जातो, तेव्हा आपल्याला काय गरज पडती? या व्यवहारिक गणित आपलं खरं तिथंच खरं काय होतं, तिथंच आपल्याला हा हे व्यवहारिक गणित कळतं. आणि आता पहा, दहा रुपयाला तुम्ही दुकानात गेलायत, शाळा उघडल्यात, सुट्ट्या संपून, आपल्याला वह्या घ्यायचे आहेत. शाळा सुटायला काय काय लागतं? पुस्तक तर शाळेतच दिलं जात ना. मग काय लागतं? स्टेशनरी लागते. मग आता तुम्ही काय केलंय की दुकानामध्ये गेला काय घेण्यासाठी? वह्या घेण्यासाठी. काय? वह्या घेण्यासाठी. वह्या घेण्यासाठी तुम्ही काय झाले, दुकानात गेलात. तिथे दहा रुपयाला एक वही होती. किती रुपयाला? दहा रुपयाला. तुम्ही आधी विचारा दुकानदार काकाला, एक वही किती रुपयाला आहे? त्यांनी सांगितलं दहा रुपयाला किती वही? एक वही. मग आता तुम्हाला एक डझन वह्या घ्यायच्या आहेत. किती वह्या घ्यायच्या आहेत? मग आधी मला सांगा, एक डझन म्हणजे किती वस्तू? बारा. बरोबर आहे, हे कळालं. एक डझन म्हणजे किती वस्तू? बारा. एक वही किती रुपयाला? दहा. मग आता तुमच्या एका डझन वहीच्या किमती एकूण मिळून किती किंमत होईल ते तुम्ही मला सांगा. एकशे वीस. बघा, एकशे वीस कसं काढलं? एक डझनची किंमत आली एकशे. कसं काढलं सांगा? एका वहीची किंमत दहा, बारा वह्याची किंमत एकशे वीस. उत्तर तुमचं बरोबर आहे. पद्धत सांगा मला, कृती सांगा काय केली. गुणाकार. कशाचा केला गुणाकार सांगा? बारा गुणिले. आणि शून्याचा गुणाकार आपल्याला माहितीये, शून्याला शून्य, शून्य द्यायचा. आणि एक गुणिले दोन दोन, एक गुणिले एक. त्या एकशे वीस रुपयांच्या वह्या किती घेतल्या? एक डझन घेतल्या. मग आता तुम्ही मात्र पाचशे रुपये दुकानदाराला दिले. तुमच्याजवळ तेवढीच नोट होती ना. तुम्ही दुकानदाराला किती रुपयाची नोट दिली? पाचशे. तुमच्याजवळ चिल्लर नव्हते. मग आता तुम्हाला दुकानदार त्याच्याकडे किती रुपये काढून घेईल आणि तुम्हाला किती रुपये परत करेल? पाचशे रुपये. तो एकशे वीस रुपये घेईल आणि आम्हाला तीनशे ऐंशी रुपये देईल. बरोबर आहे. हो. शाबाश. म्हणजे याला म्हणायचं व्यवहारिक गणित. याला म्हणायचं व्यवहारिक गणित. ज्याला व्यवहार कळाला, व्यवहार करता आला प्रत्यक्ष, खरं गणित त्यालाच आलं असं आपण म्हणू शकतो. खरं गणित तुम्ही केव्हा शिकता? जेव्हा तुम्ही कुठे जाता? बाजारात जाता, एखादा व्यवहार करता, खरेदी करता, तेव्हाच तुम्हाला काय होणार आहे. आता आणखी एक शेवटचं उदाहरण पाहूयात, ज्यात तुम्हाला कळणार आहे की व्यवहार गणित आणखी आपल्याला कुठे उपयोगी पडतो. आता आपण कुठे गेलो? कपड्याच्या कपड्याच्या दुकानात गेलो. जातो की नाही आपण नवे नवे ड्रेस घ्यायला? पण आपले बाबा मात्र, आजोबा
कपडे शिवून घालतात. आयते रेडीमेड ड्रेस घालतात का? नाही घालत. दुकानात गेलोत, आपल्याला घ्यायची होती आजोबांसाठी शर्टचा कपडा. काय घ्यायचं होतं नीट लक्ष द्या बरं का. आणि दुसऱ्या वेळेस तुम्ही दुकानात गेल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की हे खरंच आपल्याला व्यावहारिक गणित किती महत्वाचं आहे. तुमच्या आजोबांच्या शर्ट साठी तुम्ही कुठे गेलात कपडे खरेदी करण्यासाठी? कपड्याच्या दुकानात गेलात. आजोबा आपले कसे कपडे घालतात? शिवून. आपल्या आजोबांना 2.5 मीटर कपडा शर्ट साठी लागतो. त्यांना तुम्ही विचारलं ना जाताना, बाबा तुम्हाला शर्ट आणायचंय ना, मग त्यासाठी तुम्हाला किती कपडा आणू मी? त्यांनी सांगितलं 2.5 मीटर आणू. मग 2.5 म्हणजे किती? 2 पूर्ण मीटर आणि वरचा 1/2 मीटर. आता मला सांगा आई, 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर? 100 सेंटीमीटर बरोबर आहे. मग 2 मीटर घेतला म्हणजे किती सेंटीमीटर होईल? 200 सेंटीमीटर होईल. 1/2 मीटर घेतला की किती होईल? किती सेंटीमीटर होईल अर्ध्याचा? 1 म्हणजे किती सेंटीमीटर? मग 1/2 म्हणजे? 1/2 मीटर कपड्याची किती होती? 50. 1 मीटरची किंमत 100 सेंटीमीटर आहे ना. मग 1/2 मीटर तुम्ही कपडा घेतला, 1/2 म्हणजे किती? 1/2 अपूर्णांकामध्ये. मग 1/2 मीटर कपडा घेतला म्हणजे किती सेंटीमीटर घेतला? 50. बघा ना, नीट लक्षात घ्यायचं. शेवटचं उदाहरण आहे, कारण तुम्हाला आता कपडा आणायला जायचं आणि आपण जातो, पण आपण एवढं काळजीनं दुकानदाराकडे बघत नाहीत, लक्ष देत नाहीत, कारण आपल्यासोबत आपले आई बाबा असतात. पण हे आपल्याला कळायला नको का? नको का? कळायला हवं की नको? हो. आपल्याला बाबांनी आजोबांनी किती मीटर कपडा सांगितलाय? म्हणजे 2 पूर्ण आणि पुढचा 1/2. बरोबर आहे, 2 पूर्ण आणि पुढचा 1/2. 2.5 मीटर कपडा सांगितला. दुकानदाराजवळ एक पट्टी असते बघा, मीटर पट्टी असते का? 80 सेंटीमीटर, 70 सेंटीमीटर, 50 सेंटीमीटरचा कपडा फाडण्यासाठी ती पट्टी असते. मग आता मला सांगा, 2.5 मीटर कपडा दुकानदाराकडून आपण मागवला म्हणजे ते आपल्याला किती सेंटीमीटर कपडा देते? किती मीटर कपडा आणायचा आपल्याला आजोबांना? 2.5 मीटर. सांगा मग मला, किती सेंटीमीटर कपडा आपल्याला आजोबांसाठी आणावा लागेल? किती सेंटीमीटर? आता मीटरच सेंटीमीटर मध्ये आपल्याला करायचं, 2.5 मीटर, पण त्याच किती सेंटीमीटर कपडा घ्यायचा? सांगा बरं. आम्ही लिहिले तिथे सर बघा, करा बेरी. 0, 5, 2 म्हणजे ते आपल्याला किती सेंटीमीटर कपडा देतील? 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. मग तुम्ही कितीही मीटर कपडा घेऊ शकता. 2.5च काय? 3.5, 5, 4, 2, 1, 3.5 या पद्धतीने पावणे 2. या पद्धतीने आपण दुकानात गेल्यानंतर जेव्हा तुम्हाला या कपड्याचे पैसे देता येतील, तितका कपडा घेता येईल, त्याचे पैसे बरोबर दे. बघ आता, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर याची किंमत आहे 1000 रुपये मीटर किंमत आहे. कपड्याची किंमत कळवत आपण, आपण कपडा घेतला 250 सेंटीमीटर. बघा आता कपडा किती घेतलाय बाबांसाठी आजोबांसाठी? 250 सेंटीमीटर. 1 मीटरची किंमत 1000 रुपये आहे. तर आता मला सांगा, मग आपल्याला 250 सेंटीमीटरची काढावी लागेल. म्हणजे 100 सेंटीमीटरची किंमत 1000 रुपये, तर या 250 सेंटीमीटरची किती किंमत होईल? काय करावं लागेल सांगा? गुणाकार करावा.
किती साधा आणि सरळ आहे. एका मीटरला किती रुपये सांगा? 1000. दुसरा मीटर घेतला तर पुन्हा 1000. आणि वरचा अर्धा मीटर म्हणजे 500. हा, अर्ध्या मीटरची होती 500. मग आता 250 सेंटीमीटरची आपल्याला किंमत काढायची. लक्ष द्या, सांगा करा बिरी. शून्य शून्य पाच एकने म्हणजे 2.5 मीटर कपडा किती रुपयाचा होईल? 2500. किती रुपयाचा होईल? 2500. 2500 रुपयाचा हा काय होणार आहे? कपडा. कपडा होणार आहे आपल्या बाबाचा 2.5 मीटर कपड्याची कि 2.5 मीटर कपडा. 250 सेंटीमीटर कपड्याची किंमत किती होणार आहे? 2500. आता आपल्या गावचा बाजार कधी भरतो रे? मंगळवार भरतो. हो. बाजारला जाता? हो. काय काय आणता सांगा? सांगा काय काय आणता? भाजी. काय काय बाजारातून आणता पटापट सांगायचं. बटाटा, पालकची भाजी, मेथीची भाजी, गवारीच्या शेंगा, सगळा भाजीपाला आणता. पालेभाजी आणता, फळभाजी आणता, खाऊ आणता. खाऊ नाही आणत? बर, मग आता तुम्ही दुकानदाराकडे गेला, त्या भाजीवालीकडे गेला तुम्ही. त्यांनी आता भाजी सध्या कोणत्या भाजी आहेत रे बाजारामध्ये? मेथीची भाजी आहे, पालेभाजी, मेथीची भाजी की नाही? मग तुम्हाला खावीशी वाटली, डब्यात आणावीशी वाटली, मग तुम्ही त्यांना विचारलं काकूला, त्या आजीला, त्या ताईंना, एक मेथीची जुडी किती रुपयाला आहे? महाग झाली, महागाई झाली खूप, परवडत नाही आम्हाला. 20 रुपयाला 2 जुडे. काय म्हणलं त्या? खूप महाग झाले बाबा. रात्रीचं जागावं लागते, पाणी द्यावं लागते भाजीला, तवा कुठे इथे येते. तुम्ही म्हणले काकू 3 द्या ना 20 रुपयाच्या 3. ते म्हणले नाही बाबा, जमत घ्यायची असली तर घे, नाही तर घेऊ नको. 20 रुपयाला किती? 2. 2 तुम्हाला तर घ्यायचे होत्या. मोठं कुटुंब आहे आपलं, 2 भागत नाही. तुम्हाला घ्यायचे होत्या 3 जुडे. त्या तर काही देईनात 20 च्या 3. मग त्या 3च घेण्यासाठी तुम्हाला त्या काकू आजीला किती रुपये द्यावे लागले? 30. बरोबर आहे की नाही? 20 रुपयाला 2 म्हणजे 1 केवढ्याला पडली? 10 पडली. दुसरी 10 ला 20 आणि तिसरी घेतली पुन्हा 10 म्हणजे किती रुपयाला मेथीच्या जुड्या 3 घेतल्या तुम्ही? 30 रुपयाला घेतल्या. बरोबर आहे. 1/2 किलो हिरव्या मिरच्या घ्यायच्या होत्या. किती किलो? 1/2. आता मला सांगा 1/2 किलो म्हणजे किती ग्रॅम? 250. शाबाश. आपण वजनमाप पाहिले, 1/2 किलो म्हणजे किती ग्रॅम? 250 ग्रॅम. 250 ग्रॅम. तुम्हाला 1/2 किलो मिरच्या घ्यायच्या. कोणतं माप ठेवायला पाहिजे? एका पारड्यामध्ये आपल्याला मिरच्या द्यायला पाहिजे. किती ग्रॅमच? किती ग्रॅमच सांगा? 200 ग्रॅमच 1 आणि 50. पण त्यांच्याकडे 200 ग्रॅमच नव्हतंच. त्यांच्याकडे होत 500 ग्रॅम्स. त्यांच्याकडे 50च नव्हतं आणि 200च नव्हतं. त्यांच्याकडे फक्त माप होत 500 ग्रॅमच. म्हणजे किती किलो? अर्धा किलोच होत. पण त्यांना 1/2 किलो मिरच्या घ्यायच्यात का? किती घ्यायच्यात? 1/2 किलो म्हणजे किती? 250. मग आता ते आपल्याला माप कसं देते सांगा? अगोदर 500च माप ठेवून आणि त्याच्यातल्या 500 काढते आणि त्या दोन्ही म्हणजे आधी काय करतील? त्या 500चा माप ठेवून देतील एका पारड्यात. बरोबर आहे. दुसऱ्या पारड्यात काय करतील? मिरच्या ठेवतील 500 ग्रॅम वजना इतक्या, हो की नाही? आणि नंतर काय करतील? ते काय करणार? 500 ग्रॅम वजनाचं माप बाजूला ठेवतील आणि इकडल्या 1/2 किलो ज्या मिरच्या आहेत त्या बरोबर काय करतील? दोन समान भाग करतील. मग एका पारड्यामधील मिरच्या किती वजनाच्या होतील?
250 ग्रॅमचे एका पारड्यातील दुसऱ्या पारड्यातील 250 ग्रॅमचे, म्हणजे दोन्ही मिळून अर्धा किलो झाल्या. म्हणजे काय करायला पाहिजे मग आपल्याला यासाठी काय येणं आवश्यक आहे? आता पटापट उत्तर द्यायची मला तुम्ही, हा जे आपल्या बीटीएस साठी, एमटीएस साठी आणि सगळ्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला व्यवहार नॉलेज येण्यासाठी, व्यवहारिक गणित समजण्यासाठी, प्रत्यक्ष बाजार करण्यासाठी आपल्याला हे महत्वाचं आहे ना. म्हणून आता पक्क सांगायचं मला, एक मीटर बरोबर किती सेंटीमीटर? पक्क लक्षात ठेवायचं, एक मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? एकाची किंमत आली की कितीही विचारलं तरी तुम्हाला मीटर, किती मीटर कपडा विचारला ते काढता येणार आहे की नाही? कळाले? आता पहा, एक किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? पटापट उत्तर द्यायचे, एक किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? 1000 ग्रॅम. 2 किलो म्हणजे किती ग्रॅम? किती झाले? 2000 ग्रॅम. 2.5 किलो म्हणजे किती हजार ग्रॅम? शाबाश, 2500 ग्रॅम म्हणजे 2.5 किलो. पाऊन किलो म्हणजे किती ग्रॅम? 750 ग्रॅम. पाऊन किलो म्हणजे किती ग्रॅम? 750 ग्रॅम. 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. तसंच आपण दूध, तेल, पातळ पदार्थ कोणत्या एककामध्ये मोजतो रे? मोजलं आपण लिटर, लिटर मध्ये मोजतो. आपण सकाळी दूध घेतो, 1 किलो दूध घेतलं म्हणतो का? नाही. काय म्हणतो मग? 1 लिटर दूध घेतलं. काय म्हणतो मग? 1 लिटर दूध घेतलं. एक लिटर दूध घेतलं, मग 1 लिटर म्हणजे किती मिली लिटर? 1000 मिली लिटर. 1 लिटर म्हणजे 1000 मिली लिटर. 2 लिटर दूध म्हणजे किती मिली लिटर? 2000 मिली. 5 लिटर दूध म्हणजे किती मिली लिटर? 5000 मिली लिटर. 7 लिटर दूध म्हणजे किती मिली लिटर? 7000 मिली लिटर. 3 लिटर दूध म्हणजे किती मिली लिटर? 3000 मिली लिटर. 1.5 लिटर दूध म्हणजे किती मिली लिटर? 1500 मिली लिटर. बघा, हे फार महत्वाचं आहे, तरच तुम्ही हा व्यवहार करू शकता. नसता व्यवहार करताना जर हे आपल्याला रूपांतर कळालं नाही तर आपली काय होते मग? फसवणूक होते. लक्षात आले? लिटर मीटर, लिटर मिलीलिटर, मीटर सेंटीमीटर, किलो च कशात? ग्रॅम मध्ये. हे आपल्याला आता काय झालं पाहिजे? पट यायला पाहिजे. आणि हे आलं की गणित आपलं सोपं. बघा तुम्ही, आपण सहज सकाळी उठतो. बघा, सकाळी उठलं कीच म्हणतो मला खूप भूक लागली, मला ना एक दीड भाकरी खाल्ल्याशिवाय माझं पोटच भरणार. किती? दीड भाकरी, दीड चपाती, काय जे असेल. एक भाकरी कळाली तुम्हाला? काय कळाली? एक भाकरी कळाली. पण तुम्हाला खायची किती? दीड खायची. मग दीड म्हणजे किती भाकरी? एक पूर्ण आणि अर्धी. बर, ही एक पूर्ण झाली आणि आपण आता या दुसऱ्यातली अर्धी खाल्ली, म्हणजे एवढी खाल्ली हो की नाही? मग आता आपण अपूर्णांकात काय लिहिले? दीड म्हणजे कसं लिहायचं? एक पूर्ण. बघा, एक आणि अर्धा, अर्धा म्हणजे अपूर्णांकात किती? अर्धा म्हणजे अपूर्णांकात किती? 2 अंश छेद 4. 1 अंश छेद 2. 1 अंश छेद 2. याचे किती समान भाग केले तुम्ही बघा? 2. हा, म्हणून भाग केलेले 2 खाली आणि घेतला किती त्यातला?
हा एक पूर्ण आणि हा अर्धा म्हणजे किती झाला हा एक पूर्णांक एक अंश छेद दोन. आपण गणित केले हो. एक लिटर दूध म्हणजे किती मिली लिटर. परत एकदा रिव्हिजन. एक किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम. एक मीटर कपडा म्हणजे किती सेंटीमीटर. शंभर सेंटीमीटर. एका जुडीची 10 रुपये किंमत अशा 8 जुडीची किंमत किती. 80. एका वहीची किंमत 50 रुपये तर अशा 7 वहीच्या किंमती किती. एक वही 50, 7 वह्याची किंमत. एका वहीची किंमत 350. एकाची 50, मग विचारले मी 7ची किती होईल. 350 रुपये होतील 7 वह्यांचे. पाव किलो भाजी 20 रुपये. 20 रुपयाला पाव किलो भाजी, तर पाऊण किलो भाजीची किंमत किती. बघा, पाव किलो माहित असलं की आपल्याला किती पण वजन काढता येतं. मग पाव किलोची किंमत 20 रुपये. पाव किलो म्हणजे किती ग्रॅम. 250. आता बघा, 250 म्हणजे पाव किलो घेतली याची किंमत आहे 20 रुपये. पाऊण किलोची किंमत किती. एक पाव किती वेळेस घेतला म्हणजे पाऊण होतात. 3 वेळेस. पाऊण किलो म्हणजे किती ग्रॅम. 750. म्हणजे आपल्याला हे कितीदा घ्यावे लागतील. 3 वेळेस घ्यावे लागतील. म्हणजे आपले 20 × 3 केले की काय होणार आहे. 20 × 3 = 60. म्हणजे पाऊण किलो भाजीची किंमत किती होणार आहे. 60 रुपये होणार आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने व्यावहारिक गणित कळालं तरच आपलं गणित खरं पक्क आहे असं कळणार आहे. आणि आपली फसवणूक सुद्धा काय होणार नाही. फसवणूक सुद्धा होणार नाही.